या अभंगामध्ये भगवंताची आवड एकनाथ महाराजांनी सांगितली आहे. इथं आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीची आवड माहिती नाही आणि नाथ महाराज देवाची आवड सांगतात. काय कारण आहे? एकनाथ महाराजांना देवाची आवड माहिती असण्याचं कारण काय? याचं चिंतन जर आपल्याला केलं तर दोन तीन चिंतन आपल्या डोळ्यासमोर येतात. एकनाथ महाराज भगवंताचे निस्सीम भक्त होते आणि भक्ताचं आपल्या देवावरती प्रेम असतं. आणि प्रेमाची लक्षणं ही शास्त्रकारांनी जी सांगितलेली आहे ती ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं. प्रेमाची सहा लक्षणं शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. ददाती प्रतिगृह्णाती, काहीतरी दिलं जातं, काहीतरी घेतलं जातं. प्रेम म्हणजे काय त्याची व्याख्या सांगितली. ददाती प्रतिगृह्णाती, काहीतरी दिलं जातं, काहीतरी घेतल्या जातं. गुह्यमख्याती पृच्छती, स्वतःच्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितल्या जातं आणि तो त्याच्या मनातलं गुह्य आपल्याला सांगतो किंवा त्याचं गुह्य आपण विचारतो. गुह्यमख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव, आपण त्याच्याकडे जेवायला जातो आणि त्याला आपल्याकडे जेवायला बोलवतो. ह्या सहा गोष्टी जिथे घडतात त्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. शास्त्रदृष्टीनं ही प्रेमाची व्याख्या आहे. आपल्याला बाकीच्या चार लक्षणांचं काही देणं घेणं नाही. आत्तापुरता जर विचार केला तर गुह्यमख्याती पृच्छती, देव आणि भक्तांचं एकमेकांच्या संबंधानं प्रेम असतं म्हणजे विचारांची देवाणघेवाण होते, चर्चा होते, बातचीत होते, कधी कधी तर वादविवाद सुद्धा होतात. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, अमासिका दिली वांगुली रे. ज्ञानोबाराय देवाला आक्षेप घेतातच ना देवावरती की तुझी घोंगडी म्हणजे तुझं शरीर चांगलं आहे आणि आमचं रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, अशा पद्धतीची आमची घोंगडी आहे. म्हणजे हा वाद विवादच आपल्याला किंवा पुण्यवंत पाताळ लोकिनीला हा अभंग आपण जर का जनाबाई महाराजांचा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की संत महात्मे देवाशी वाद देखील घालतात किंबहुना देवाला नाव देखील ठेवताना पाहतो आपण. म्हणजे भक्ताचा आणि देवाचा संवाद होतो हे इथं या ठिकाणी स्पष्ट होतं. भक्त म्हणून एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात कारण त्यांच्या मनातलं गुह्य ते देवाला सांगतात आणि देवाच्या मनातलं गुह्य देव त्यांना सांगत असतो. आणि म्हणून एक भक्त म्हणून जर विचार केला तर एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात. देवाची आवड एकनाथ महाराज सांगू शकतात याचं दुसरं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे स्वतःच देव आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळवारती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. नाथ महाराज प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी स्वये वनमाळी अवतरले किंवा श्री एकनाथ विबुधाभरण अवतारी. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी म्हणजे श्री एकनाथ महाराज, विबुध म्हणजे देव, अभरण म्हणजे भूषण, म्हणजे देवाचं जे आभूषण आहे म्हणजे विष्णू त्याचे अवतार एकनाथ महाराज आहेत. म्हणजे एकनाथ महाराज प्रत्यक्ष महाविष्णू आहेत. मग महाविष्णू महाविष्णूची आवड सांगू शकत नाही का? सांगू शकतो. एक भक्त म्हणून एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात. एकनाथ महाराज स्वतःच महाविष्णू आहेत म्हणून ते महाविष्णूची आवड सांगू शकतात. दोन, एकनाथ महाराजांना देवाची आवड माहिती असण्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण ज्यांचा आपला जास्तीत जास्त सहवास घडत असतो त्यांच्या आवडीनिवडी संबंध आपल्याला काही ज्ञान झालेलं असतं, अनुभवजन्य ज्ञान त्याला म्हणतो आपण. मग एकनाथ महाराजांचा आणि देवाचा काय संबंध आला? तर सगळ्या संतांकडे भगवंतानं सेवा केलेली आपल्याला माहिती आहे. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागेलो ही दासा संगे कवीराची मागे चेले विणी. पूर्ण अभंग जर आपण बघितला तर त्या अभंगामध्ये भगवंतानं कोणाकोणाकडे काय काय काम केलं, काय काय सेवा केली हे सुंदर पद्धतीनं तुकोबारांनी सांगितलेलं आहे. मग कोणाचं शेण वेचू लागला, कोणाच्या पायाचा काटा काढला, कोणाचं बाळंतपण केलं, कोणाची खुरपणी केली, कोणाचे मडके घडू लागले, कोणाचं मांस विकू लागला, वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतानं आपल्या भक्तांकडे संतांकडे सेवा केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक अभंगामध्ये प्राप्त होतो. म्हणजे प्रत्येकाच्याकडे भगवंतानं काही ना काहीतरी सेवा केल्याचा उल्लेख हा आपल्याला संत वाङ्मयात आढळतो. पण काही क्षणांपुरता एखाद्या माणसाशी आपला संबंध आला तर त्याच्या आवडीनिवडी आपल्याला कळतातच असं नाही. परंतु बहुतकालपर्यंत जर संबंध आला तर आपल्याला त्याचे गुणदोष कळत असतात. त्यात चांगलं काय आहे, त्यात वाईट काय आहे, याला काय आवडतं काय आवडत नाही ह्या गोष्टी आपल्याला सततचा संबंध येऊन माहिती असतात. मग एकनाथ महाराजांच्याकडे भगवंतानं सेवा केली नाही तर परमात्मा राबला, फरक काय आहे?
नाथ महाराजांच्याकडे भगवंतानं येण्यामध्ये आणि इतर संतांच्याकडे जाण्यामध्ये फरक काय आहे? तर बाकीच्या संतांच्याकडे भक्तांच्याकडे काही एखाद्या प्रसंगानुरूप परमात्मा गेला आणि सेवा दिली, पण एकनाथ महाराजांच्याकडे एखाद्या प्रसंगासाठी नाही, एखाद्या दिवसासाठी नाही, एखाद्या महिन्यासाठी नाही, एखाद्या वर्षासाठी नाही, एखाद्या तपासाठी नाही, तब्बल 3 तप अर्थात 36 वर्ष एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला. परमात्म्यानं पडेल ते काम करावं. 36 वर्षामध्ये एखाद्याचं आपल्याला आवडीनिवडीच कळू शकणार नाहीत का? प्रत्येकाला कळू शकतं. अर्थात समाजामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांना आपल्या पतीला काय आवडतं याच्याबद्दल चांगली माहिती असते, पण नवऱ्याला माहीत नसतं आपल्या बायकोला काय आवडतं. बरं का? सार्वत्रिक आहे. काही तुम्ही असं समजू नका की हे फक्त दिंद्रुडमध्ये घडतं. हे सगळीकडे घडतं. बायकांना माहिती असतं आपल्या नवऱ्याला काय आवडतं. सगळे कपडे घालायला कोणते आवडतात, खायला काय आवडतं, सगळ्या गोष्टी बायका. पण आपल्या बायकोला काय आवडतं हे नवऱ्याला कधी माहिती नसतं. फार अपवादात्मक कोणी असतील तर त्यांना नमस्कार इथूनच. बरं का? बहुत कालपर्यंत संबंध आल्याच्या नंतर एखाद्याच्या आवडीनिवडी आपल्याला सहजतेनं जाणता येऊ शकतं. एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला. किती राबला मी आपल्याला सांगितलं. काय काय काम केलं? द्वारकेची मूर्ता, द्वारकेची मूर्ता, एकनाथ घरी पाणी वाय हरी, पाणी वाय हरी काबरी. वस्त्र गंगात्री दूसरा, वस्त्र गंगात्री दूसरा, वस्त्र गंगात्री दूसरा, वस्त्र गंगात्री दूसरा. द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंडा चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे, सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देव पूजे समय तिष्ठ तसे, निळा म्हणे देव राभे ज्याचे घरी, दत्त चौकदारी करीत असे. निळोबारांनी नाथ महाराजांच्या संबंधानं मोठ्या प्रमाणामध्ये अभंगांची रचना केली आहे. त्या माध्यमातून चरित्र आपल्याला प्राप्त होतं. अर्थात एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतल्या अनेक महात्म्यांनी देखील भगवंतानं कशा पद्धतीने एकनाथ महाराजांच्याकडे सेवा केली याचं वर्णन केलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये असणारे श्री कृष्णदयानंद महाराज यांनी सुंदर असं चिंतन केलेलं आहे. श्रीखंडिया म्हणवी कृष्णची ब्रह्मचारी, सर्वोपचार जलवाह कटाळधारी, सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. एकनाथ महाराजांची सेवा करता करता तो परमात्मा स्वतःची अवस्थाच विसरून गेला की आपण अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहेत हे विसरून गेला. कोणाच्या सेवेमध्ये? एकनाथ महाराजांच्या सेवेमध्ये. तो परमात्मा जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीधारी आहे, तो एकनाथ महाराजांच्या सेवेमध्ये रत आहे. पडेल ते काम करण्यामध्ये तत्पर आहे. आजही ती सहाण आहे पैठणमध्ये, की ज्या सहाणेवरती प्रत्यक्ष भगवंताने चंदन उगाळलंय. तो खांब आहे ज्या खांबाला टेकून एकनाथ महाराजांनी प्रवचन केलंय. तो खांब आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गुप्त झाले. तो रांजण आहे ज्याच्यामध्ये भगवंतानं 12 वर्ष पाणी भरलं कावडीनं. आपल्या रांजणासारखा नाही बरं का? जमिनीमध्ये 21 फूट खोल आणि खणभर मोठा दगडी बांधकामाचा असा तो रांजण आहे. परमात्म्यानं तो रांजण नाथ महाराजांच्याकडे रोज भरावा
असं का पाणी लागत असेल नाथ महाराजांना, कारण लोकांची आवक जावक एवढी होती, एवढा लोकसंग्रह नाथ महाराजांचा होता. एकनाथ महाराजांना काय झालंय हल्लीच्या काळात, की एकनाथ महाराजांचं कार्य न जाणो, माहिती नाही कशामुळे, पण लोकांपर्यंत पोचलेलं नाही. एकनाथ महाराजांचं कार्य, एकनाथ महाराजांचं वाङ्मय जेव्हा लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोचेल, तेव्हा लोकांना कळेल की वारकरी संप्रदाय आज जो जिवंत आहे तो कोणामुळे जिवंत आहे. एकनाथ महाराजांचं वर्णन, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, हा मंडप कशावर उभा आहे, या खांबांवर. या खांबाचं महत्व या कार्यक्रमासाठी किती महत्वाचं आहे, हे खांब नसतील तर हा मंडप असू शकत नाही. तशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ म्हणजे एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराज नसते तर तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामींना परमार्थ मांडण्यासाठी खूप कष्ट करावे लागले असते. तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्या एकनाथी भागवताची 108 पारायणं केली, तो एकनाथी भागवत ग्रंथ नाथ महाराजांचा आहे. काही पाठ केली संतांची उत्तरे, हे जे तुकोबारायांचं म्हणणं आहे, हे संतांची उत्तरे म्हणजे नाथ महाराजांचं भागवत आहे. कारण तुका म्हणे भागवत केले श्रोत सकळा, असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. म्हणजे एकनाथ महाराजांचं कार्य सगळ्याच दृष्टीनं विचारात घ्या. समाज जोडणीच्या दृष्टीनं जर विचार केला तर प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनीच प्रमाण दिलाय. ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला, तेने जन खेळकर केला रे, जनार्दन बसवंत करून या त्याने वैष्णवांचा मेळा मेळविला रे, एकची घाई खेळता खेळता आपणची बसवंत झाला रे. तुकाराम महाराज वर्णन करतात वैष्णवांचा मेळा मेळविला रे. नाथ महाराजांना एवढं पाणी कशासाठी लागत होतं, कोणीही यावं आणि नाथ महाराजांच्याकडे कितीही दिवस राहावं, खावं प्यावं काही सगळ्या गोष्टी नाथ महाराजांच्याकडे उपलब्ध. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण, ज्यांचे वाचिता भागवत प्राणी होतो जीवन मुक्त, निळा म्हणे लीन भावे शरण एकनाथा जावे. निळोबारायणी सांगितलंय लीन तेन एकनाथ महाराजांना शरण गेल्याच्या नंतर आपलं जन्म मरण ते चुकवतात, त्यांचं भागवत आपलं जन्म मरण चुकवतं. खर तर पाठांतर असलेले टाळकरी फार कमी झालेत. महाराजांनी जे प्रमाण देत आहेत ते योग्य पद्धतीनं देत आहेत, म्हणून आल्यानंतर अभंगाचे प्रमाण योग्य प्रमाण. प्रमाण द्यायला कोणी काही देतं, कीर्तनकारांना नको असताना सुद्धा भरपूर प्रमाण देतात, पण योग्य पद्धतीनं योग्य वेळी योग्य प्रमाण देणं गरजेचं असतं, तेच खरं योग्य आहे. काही ठिकाणी तर असे टाळकरी भेटले महाराज, आता त्यांना टाळकरी म्हणावं का मला प्रश्न पडला. एकदा हरिपाठाचा अभंग मी नाथ महाराजांच्या घेतला आणि मला विचारलं, म्हणले महाराज याचं ध्रुवपद काय घ्यायचं. म्हणलं तुला नमस्कार आहे बाबा, तू टाळकरी स्वतःला म्हणवतोस आणि नाथ महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद तुला माहिती नाही, वारकरी संप्रदायामध्ये येऊन काय केलंस तू. अशी माणसं आहेत महाराज. पूर्वीचा काळ वेगळा होता, अर्थात कालमान परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी बदलत जातात. अजूनही काही फडामध्ये अशी परंपरा आहे की 1000 अभंग पाठ असल्याशिवाय टाळ घ्यायचा नाही. काय परंपरा आहे, काही फडात आजही चालू आहे बरं का.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा शिकायला होतो तेव्हा नाही, पण त्याच्या आधी असा नियम होता की 1000 अभंग ज्याला पाठ असतील त्यांनीच फक्त टाळ घ्यायचं. मग आता 1000 अभंग जर का टाळकऱ्यांच्या पाठ असणं अपेक्षित आहे तर कीर्तनकारांच्या किती? कीर्तनकारांनाही महाराज अभंग पाठ नाहीत. आमच्याकडून 1000 अभंग तर पाठ करून घेतले, त्या व्यतिरिक्त आमची काही व्यासंग आमचा असेल तो आम्ही स्वतंत्र पाठांतर करणं अपेक्षित असतं, तो पाठ तो भाग वेगळा आहे. परंतु काही काही कीर्तनकार जर बघितले तर त्यांना हरिपाठ मागे सुद्धा म्हणता येत नाही महाराज. ठीक आहे, पुढं म्हणणं ठीक आहे, सगळ्यांना जमत नाही. कोणता अभंग आहे माहीत नाही, अभंग पाठ असतो पण कशानंतर काय हे माहीत नसतं बऱ्याच जणांना. काय मागे तर म्हणता आलं पाहिजे, कीर्तनकारांना मागे म्हणता येत नाही यापेक्षा काय दुर्दैव आहे. जाऊ द्या, विषय निघाला. सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा नाथ महाराजांचं ऐश्वर्य जर आपण बघितलं तर सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत. संपत्तीच्या बाबतीत पहा, एकनाथ महाराजांचा हात कोणी धरू शकत नाही. आजही एकनाथ महाराज आमच्या संस्थानला 8 ते 9 हजार एकर जमीन आहे. महाराष्ट्रात एकाही संस्थानला एवढी मोठी जमीन नाही आहे. श्रीमंतीच्या बाबतीत बघितलं तर एकनाथ महाराजांचा हात कोणीही धरू शकत नाही. फार आमच्या संपत्तीचं वर्णन आता तुम्हाला सांगण्यामध्ये काही आता मला स्वारस्य वाटत नाही, आपल्याला अभंगाच्या विषयाकडे वळायचं आहे. ग्रंथसंपदेच्या बाबतीमध्ये विचार करा, एकनाथ महाराजांचा हात कोणीच धरू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांपासून निळोबारायणपर्यंत जे कोणी महात्मे होऊन गेले त्यांना संत या उपाधीनं वारकरी संप्रदायानं मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर कोणीही संत नाही, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय निळोबारायणच्या नंतर कोणालाही संत म्हणत नाही, म्हणू नये. मग अशा सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित केल्याच्या नंतर जर यातला एकनाथ महाराजांचा वाटा किती आहे हे पाहायचं झालं तर एकट्या एकनाथ महाराजांचा वाटा 50% आणि राहिलेल्या 50% सगळे संत आहेत. एवढा मोठं वाङ्मय हे एकनाथ महाराजांचं आहे. भावार्थ रामायण 44,000 ओव्यांचं, एकनाथी भागवताच्या तिप्पट ज्ञानेश्वरीच्या 5 पट ग्रंथ मोठा आहे. 4,000 अभंगांची गाथा नाथ महाराजांची, चतुश्लोकी भागवत, शुकाष्टक, हस्तामलक, आनंद लहरी, स्वात्मसुख, चिरंजीवपद, चतुश्लोकी भागवत, हरिपाठ, ब्रिदावळी, भारूड, एकनाथी भागवत, किती अजून नाव घ्यायचे ग्रंथांचे. एवढं मोठं वाङ्मय एकनाथ महाराजांच्या एकट्याचं आहे, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ भावार्थ रामायण एकनाथ महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ चिरंजीवपद 42 ओव्यांचा एकनाथ महाराजांचा. भावार्थ रामायणाची व्याप्ती किती आहे महाराज. रामानंद सागरांचं जेव्हा टीव्हीवरती रामायण लागायचं त्याच्यामध्ये आपल्यापैकी किती जणांनी निरीक्षण केलं असेल माहिती नाही, पण त्यांनी ज्या ठराविक 5 रामायणांचा आधार घेतला होता त्याच्यामध्ये एकनाथी नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचं दुसरं किंवा तिसरं स्थान होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाथ महाराजांच्या वाङ्मयातून ते रामायण घडलेलं होतं. मागच्या महिन्यामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान जेव्हा नाशिकमध्ये आले होते तेव्हा आम्ही त्यांना नाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाची एक प्रत दिली. नाथ महाराजांची मूर्तीसुद्धा त्यांना आम्ही सप्रेम भेट दिली आणि त्याचबरोबरीनं एक भावार्थ रामायणातल्या पंचवटीचं वर्णन करणाऱ्या ओव्या देखील आम्ही त्यांना ऐकवल्या आणि त्यांना खूप प्रसन्नता झाली. आपण 22 तारखेला पंतप्रधानांचं भाषण ऐकलं असेल, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी नाशिकमध्ये गेलो, अमुक ठिकाणी गेलो, तमुक ठिकाणी गेलो आणि त्या त्या परिसरात गेल्यानंतर स्थानिक भाषेमध्ये जे काही रामायण लिहिली होती त्याचा काही भाग मी ऐकला आणि ते आशीर्वाद घेऊन मी आलो. अशा पद्धतीनं त्यांच्यासमोर जे भावार्थ रामायण वाचलं ते एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, अर्थात आम्ही त्यांना ते मागे पाठवलं देखील होतं आणि असं अशा पद्धतीचं भावार्थ रामायण एवढा मोठा, म्हणजे ग्रंथाच्या ग्रंथसंपदेच्या बाबतीत विचार केला तर एकनाथ महाराजांचं वाङ्मय सर्वात श्रेष्ठ आहे. कार्याच्या दृष्टीनं विचार करा, एकनाथ महाराजांच्या घराण्याचे वारकरी संप्रदायावर ते नितांत उपकार आहेत. आज पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे, ते एकनाथ महाराजांचे पणजोबा संत श्रेष्ठ भानुदास महाराजांमुळे उभा आहे. आपण इतिहास बघा, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका पण हा इतिहास आहे. मोठी कथा आहे, मी आज कथा फार कमी सांगतोय पण माहिती आपल्याला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. विजयनगर साम्राज्यामध्ये आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे
ते विठ्ठल टेम्पलचं आहे. त्या विठ्ठल टेम्पलमध्ये असणाऱ्या रथाचं ते चित्र आहे. त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आपल्या पंढरपूरचा विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेव राजा यानं नेला होता. तो श्रीविग्रह पुन्हा परत आणण्याचं महत्वाचं काम हे भानुदास महाराजांनी केलं. म्हणून वारकरी संप्रदायात भानुदास एकनाथ भजनाला महत्व आहे. लोकांना एकनाथ महाराजांचं नाव माहिती आहे, त्यांचं कार्य माहिती असेल, पण भानुदास महाराज माहिती नाहीत. पण ते भानुदास महाराज हे आहेत की ज्यांनी पांडुरंग परमात्म्याला कर्नाटकातून पुन्हा पंढरपुरामध्ये आणलं. जर भानुदास महाराज नसते तर आपल्याला कर्नाटकात वारीला जावं लागलं असतं. आधीच्या संतांनी पंढरपूरचं जे महत्व लिहिलं ते अभंग आपल्याला म्हणता आले नसते. आणि एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, आदी संतांनी, निळोबाराय आदी संतांनी जे काही पंढरीचं वर्णन लिहिलंय ते त्यांना लिहिता आलं नसतं, त्यांना वर्णन तिकडचं करावं लागलं असतं. हा भानुदास महाराजांचे हे उपकार आहेत. बर, हे भगवंताच्या बाबतीत झाले. सगळ्या वारकरी संप्रदायिकांनी ज्यांना सर्वश्रेष्ठ असं स्थान दिलंय ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचा शोध हा एकनाथ महाराजांनी लावला. त्याचा जीर्णोद्धार आळंदीला जाऊन एकनाथ महाराजांनी केला. आज जी आपण ज्ञानेश्वरी वाचतो ती एकनाथ महाराजांची आपल्यावरती कृपा आहे. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत आपल्याला दिली, म्हणून आपल्याला शुद्ध स्वरूपात ज्ञानेश्वरी माहिती आहे. परंतु ही माहिती लोकांना नाही, आणि म्हणून एकनाथ महाराज यांनी किती जरी मोठं कार्य केलं तरी लोकांच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये ते आलेले नाहीत, हे दुर्दैव आहे. जाऊ द्या, येतील, यथावकाश लोकांच्या समोर येतील हा विश्वास मी बाळगतो आणि पुढे चालतो. नाथ महाराजांच्याकडे परमात्म्यानं सेवा केली, 36 वर्ष सेवा केली. एखाद्याचा सहवास जास्त काळ घडल्याच्या नंतर आपल्याला त्याची आवड सांगता येते. म्हणून भगवंताला काय आवडतं हे नाथ महाराज सांगू शकतात. तीन कारणं आपण पाहिली. एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत, म्हणून आपल्या देवाला, आपल्या उपास्याला काय आवडतं हे भक्ताला माहिती असतं, म्हणून एकनाथ महाराजांना देवाची आवड माहिती. दुसरं कारण, एकनाथ महाराज स्वतः महाविष्णू आहेत, म्हणून महाविष्णूला महाविष्णूची आवड माहिती आहे. आणि तिसरं कारण म्हणजे एखाद्याचा सहवास अनंत कालपर्यंत घडला तर आपल्याला त्याच्या आवडीनिवडी कळत असतात. ही तीन कारणं असल्यामुळे एकनाथ महाराजांना देवाची आवड काय आहे हे सांगता येणं शक्य आहे. आता प्रश्न असा आहे की इथं आम्ही आमच्याच आवडीनिवडीत अडकलोय, इथं देवाची आवड निवड सांगण्याची सवड नाथ महाराजांना कशी मिळाली? खरं तर प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड आहे बरं का. प्रत्येकाला काहीतरी आवड, अगदी छोट्यातल्या छोटा कीटक जरी असला तरी त्याची काही स्वतंत्र आवड असते, आपण पाहू शकतो. ज्ञानोबारायनी गायीच्या स्तनावर बसलेल्या एका गोचिडाकडे बघितलं आणि त्यांनी त्याच्यावर एक ओवी लिहिली. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरून गोचिड अशुद्ध काय न सेविती. ज्ञानोबारायनी सांगितलं, गोचिडाकडे बघितलं आणि कुतूहल वाटलं. ज्ञानोबारायनी सांगितलं, बघा गोचिड गायीच्या स्तनांवर आहे. गायीच्या स्तनावर बसलेल्या त्या गोचिडामध्ये आणि पवित्र आणि गोड असणाऱ्या दुधामध्ये फक्त तिची त्वचा आहे, फक्त पडदा आहे. त्यानं जर ठरवलं असतं तर पवित्र आणि गोड असं दूध त्याला पिता आलं असतं, परंतु त्याचा त्याग करून ते गोचिड काय करतं? अशुद्ध काय नसेविते. ते अशुद्ध सेवत नाही का, म्हणजे रक्त पित नाही का, म्हणजे रक्त ही त्या कीटकाची आवड आहे. प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असते, अर्थात त्यानं ते सांगितलेलं असतं तोंडानं, असं नाही. पोपटाला काय आवडतं बोला? मिरची, पेरू, बरोबर, दोन्ही आवडतं. असं काही आहे का की दिंद्रुडच्या पोपटांना मिरची आणि पेरू आवडतो आणि पैठणच्या पोपटाला चिक्कू आणि काय अजून वेगळं आवडतं काय? नाही. पक्षी, कीटक, प्राणी यांच्या आवड ह्या सार्वत्रिक आहेत, सगळीकडे सारख्या आहेत. कमी जास्त प्रमाणामध्ये काही प्राण्यांमध्ये असेल विषय. पोपटाने कधी सांगितलंय मला मिरची आवडते, मला पेरू आवडतो, मग आपण कसं काय ओळखलं? त्याची रुची ज्याच्यामध्ये आहे त्याच्यावरून आपण समजून घेतो की त्याला काय आवडतं. सारखं सारखं तेच तेच खात असेल तर आपल्याला कळतं की याला हे आवडत असेल. म्हणजे एखाद्याकडून वारंवार एकच क्रिया घडत असेल तर आपण त्याला त्याची आवड म्हणून संबोधत असतो. बरं, मंडपात बसलेल्या मी माणसांना विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला काय आवडत? ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हाव संसारी, संसारी
ल्यावे खावे बरे त्याच्यातही जर व्यापकतेनं जर विचार केला तर माणसाला संसार आवडतो हे त्याचं खरं उत्तर आहे. मी सिद्ध करून दाखवू शकतो की एकच आवड माणसाची असू शकत नाही, सार्वत्रिक आवड एकच आहे संसार. कोणाला काय आवडतं असा जर मी प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर भिन्न आहे. कोणी म्हणेल मला वाचायला आवडतं, कोणी म्हणेल मला गाणं ऐकायला आवडतं, कोणी म्हणेल मला गाणं म्हणायला आवडतं, कोणी म्हणेल मला फिरायला आवडतं, कोणी म्हणेल आज मला कीर्तन ऐकायला आवडतं. प्रत्येकाची आवड पिंडे पिंडे मतिर्भिन्न, हा सगळ्यांची एक आवड असू शकत नाही. बरं, आपण असा विचार केला की तुम्हाला खायला काय आवडतं असा मी प्रश्न केला, आता तरी एक उत्तर आहे का? कोणी म्हणेल मला गोड आवडतं, कोणी म्हणेल तिखट आवडतं, कोणी म्हणेल आंबट आवडतं. जाऊ द्या, अजून खोलात जाऊन विचारू. तुम्हाला गोड काय खायला आवडतं असा जर मी प्रश्न केला तरी उत्तर एक आहे का? नाही, गुलाबजाम वगैरे एकाने नका बोलू. प्रत्येकाची आवड स्वतंत्र, कोणी गुलाबजाम म्हणेल, कोणी श्रीखंड, कोणी बासुंदी, कोणी जिलेबी, प्रकार आहेत. बरं, ठीक आहे, तुम्हाला कोणत्या फ्लेवरचं श्रीखंड आवडतं आहे की नाही आता ते सुद्धा. म्हणजे कितीही खोलात गेलं तरी त्याला फाटे फुटत जाणार आहेत. पण सार्वत्रिक आवड माणसाची काय आहे? संसार. ल्यावे खावे बरे, फक्त संसार आवडतो. आता संसार आवडतो, संसार आहे काय? संसार ती इति संसार हा, जिथे सारखं खाली यावं लागतं त्याला संसार म्हणतात. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण आपल्याला आपल्या आवडीचं चिंतन आता करण्यात काही स्वारस्य नाही, आपल्याला देवाच्या आवडीकडे जायचं. म्हणजे तुमची आमची आवड काय? संसार. बर, संतांना काय आवडतं? संतांची पण काही आवड असू शकते. तू एकला आवड असी, तू एकला आवड असी, आवड असी तू एकला, आवड असी तू एकला. सर्व संगे आवडसे तो एकटाच मला आवडतो. देव संतांना देवाच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. देवाच्या संबंधाने एक तर देव आवडतो किंवा तुझी आन वाही नका. देवराया, देवराया,
तुझी आण वाहिनगा देवराया बहुआवडसी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहुआवडसी जीवापासून या जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा तोली केशवा केशवा अनुनावडे त्यांना बरे सांगतात कोणी त्याच्या वाचून मला आवडत नाही म्हणजे देवाच्या संबंधानच आवडी या संत महात्मे सांगत असतात. संत महात्म्यांना देवाची आवड किंवा देवाच्या संबंधाने गोष्टीच्या आवडीशिवाय दुसरी कशाचीच आवड नसते. आणि म्हणून प्रत्येकाची आवड जशी स्वतंत्र आहे तशी संतांची सुद्धा आवड स्वतंत्र आहे. कुठल्याही गोष्टी माता पिता बंधू भगिनी या सगळ्या गोष्टी त्याज्य ठरवून कोणाच्याही संबंधानं आसक्ती न बाळगता येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नय एव ते आद्यंतवंत कौंते यन्न तेषु रमते बुधः. शहाणा मनुष्य इतर कशातही रममाण स्वतःला करून घेत नाही त्याच्यामुळे देवाच्या शिवाय दुसरं काहीच आवडत नाही. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरु चिंतामणी आवडीची धणी पुरविती म्हणजे संत महात्म्यांची ही आवड स्वतंत्र आहे. देहानं ते तुमच्या आमच्यासारखे दिसतात म्हणून त्यांना सामान्य लोक समजण्याचं कारण नाही. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा माणसा त्यासारखे. सामान्य माणसासारखे जरी ते वागत असतील तरी त्यांची स्वतंत्र आवड निवडच त्यांचं संतत्व सिद्ध करत असते. आणि म्हणून सामान्य लोकांना ज्याप्रमाणे संसार आवडतो त्याप्रमाणे संतांना देव आणि देवाच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही. प्रत्येकाची आवड आपण बघितली देवाची पण काही आवड असेल ना तीच महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणी. आवडे निवासी तो ऐका प्रभु
महत्त्वाची गोष्ट जेव्हा सांगायची असते तेव्हा इकडे लक्ष द्या. बघा, मी असं म्हटलं की जे जे इकडे तिकडे पाहत होते, आपल्या मोबाईलमध्ये काय मेसेज आला पाहत होते, सगळे लगेच माझ्याकडे बघू लागले. जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असते तेव्हा इकडे पहा, मी ऐकतोय ते, मी सांगतोय ते ऐका, ही म्हणण्याची संतांची एक जुनी पद्धत आहे. ऐका ऐका भाविक जन वाल कोना कोना ते तारके ताला का संग ओ मनोरंग कराओ. ऐका ऐका भाविक जन वाल कोना कोना ते तारके ताला संत महात्मे महत्वाची गोष्ट सांगत असताना इकडे लक्ष द्या ऐका म्हणत असतात. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मराहो ही महत् अत्यंत महत्वाची गोष्ट हे सांगत असताना ऐका अशी म्हणण्याची पद्धत. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, प्रौढीना बोले होजे तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी. ऐकावे हे माझे अवधान, द्यावे ही माझी विनवणी सलगीची. म्हणजे महत्वाची गोष्ट सांगत असेल तेव्हा ऐका अशी म्हणण्याची पद्धत आहे. आणि ऐका म्हटल्याच्या नंतर अर्थ असा होतो की एकाला उपदेश नाही अनेकांना उपदेश. आवडे देवासी तो ऐका प्रकार सार्वत्रिक रित्या नाथ महाराज सांगतात. कोणाला एकाला सांगत नाहीत की देवाला काय आवडतं, गुप्त गुप्त मी तुला सांगतो. ऐका ऐके रे जना तुझ्या स्वहिताचा खुना पंढरीचा राणा
म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगत असताना ऐका म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं आवडे दिवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं मी प्रकार तुम्हाला सांगणार आहे तो ऐका. पहिली देवाची आवड सांगितली नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस परमात्म्याचं नामस्मरण करणं हे भगवंताला आवडतं. तुम्ही म्हणाल रात्रंदिवस जर का देवाचं नामस्मरण करत बसलो तर आम्ही आमचं कॉलेज शाळा नोकरी धंदा उद्योग शेती कशी करायची, आमच्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं, काही कारण असं विचार करण्याचं नाही. आमच्या संत महात्म्यांनी ही गोष्ट आम्हाला दाखवून दिली आहे की आपले कर्म करता करता आपल्याला देवाचं नामस्मरण करता येतं. भगवंत जेव्हा सावता महाराजांना खुरपू लागत होता तेव्हा ते नुसते खुरपत बसत नव्हते, देवाचं नावच घेत होते. मडकं बनवताना गोरोबा काका भगवंताचं नामस्मरणच करत होते. मांस विकताना सजन कसाई सुद्धा देवाचं नामस्मरण करत होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे कोणतीही क्रिया करत असताना भगवंताचं नाम हे आपण घ्यावं हे संत महात्म्यांनी जे वारंवार आपल्याला सांगितलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अशा पद्धतीनं आम्हाला संत महात्म्यांनी वारंवार सांगितलंय की प्रत्येक जण आपलं आपलं कर्म करत असताना क्रिया करत असताना भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. काय त्या देवाच्या नामाचं महात्म्य आहे तर नावामध्ये एवढी शक्ती आहे की पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. नाम नसती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत करतुम शक्नोती पातकम पातकी जनाहा. पापी आपल्या अख्ख्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून नामाचं महात्म्य. म्हणून हकारोनी सांगितो का नाम घेता राहू नका. कितीतरी प्रमाण आपल्याला त्या संबंधानं देता येतील. देवाचं नाव हे आपण आपल्या मुखामध्ये अखंड घेतलं पाहिजे. जर हे नाम आपलं मुख घेत नसेल नमाविण मुख सर्पाचे ते हे काळ सर्प आहे नाथ महाराजांनी पाठामध्ये सांगतात. जर आपलं मुख भगवंताचं नाम घेत नसेल तर ते सर्पाच्या राहण्याचं बीळ आहे आणि त्याच्यामधली जीभ ही जीभ नसून काळ रूपी जी आहे सर्प आहे. अशा पद्धतीचं रूपक नाथ महाराजांनी केलेलं आहे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण हे देवाला केलेलं आवडतं. आणि म्हणून देवाची आवड सांगत असताना सर्वप्रथम एकनाथ महाराजांनी सांगितलं की आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून काय आवडतं अभंगाच्या दुसऱ्याच्या. तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा तुळशी माळ गळा गोपी चंदन Oh,
तुळशी माळ गळा गोपीचंद्र टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा या अभंगाचं ध्रुवपद हे पहिलं चरण आहे. त्याचं कारण असं आहे की ध्रुवपद हे कायम दुसरं चरण नसतं. अभंगाच्या स्वरूपावरून हे ठरवावं लागतं की पहिलं चरण ध्रुवपद आहे की दुसरं चरण ध्रुवपद आहे. काय वानू आता नपुर हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे हा तुकाराम महाराजांचा जर आपण अभंग बघितला तर यातलं पहिलं चरण जे तर ध्रुवपद आहे त्याचं कारण असं आहे का संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं याची कारणं खाली सांगितली आहेत आणि त्याचा मथळा जो आहे तो वर दिलाय म्हणून पहिलं चरण त्याचं ध्रुवपद आहे. तसं आवडे देवासी देवाला काय आवडतं हे मी तुम्हाला सांगणार आहे हा या अभंगाचा मथळा आहे आणि काय आवडतं ते खाली सांगतायत म्हणून पहिलं चरण हे ध्रुवपद आहे. तुळशी माळ गळा गोपीचंद्रन टिळा कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजली जाते. देहा गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं म्हणजे आपल्या देहावरती तुळशीपत्र ठेवणं आहे म्हणजे उरले ते हरी तुम्हा समर्पण ही वृत्ती असणं अपेक्षित आहे. आज सकाळी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर भरपूर तरुणांनी माळ घालून घेतली. त्याच्यातले काही प्रौढ अवस्थेतली सुद्धा माणसं होती की ज्याच्या तोंडावून दिसतंय की हे पिणारे आहेत म्हणून तीन तीनदा विचारलं बाबा तुला कोणी बळजबरी केली का सांग. तसं असेल तर मी माळ घालत नाही. नाही नाही म्हणे घाला. काय सांगाव महाराज कोणीही येतं बरं. तुळशीची माळ म्हणजे काय फक्त अपेयपान न करण्यासाठी अभक्ष भक्षण न करण्यासाठी असतं का. नाही. आपल्या देहावरती तुळशीपत्र ठेवलं म्हणजे ठेवणं म्हणजे आता याच्यानंतर सगळं आयुष्य भगवत चरणी आम्ही व्यतीत करणार आहोत. अर्थात असं जरी असलं तरी आपण आपला व्यवहार जीवनामध्ये करत असतो कारण वारकरी संप्रदाय हा गृहस्थ लोकांचाच मुख्यतः संप्रदाय आहे आणि संन्याशी लोक याच्यामध्ये फार कमी आहेत कारण संन्याशांचा हा पंथच मुळामध्ये नाही हा गृहस्थांचा पंथ आहे आणि म्हणून एकनाथ महाराज आदर्श असले पाहिजेत. कधीही आपण जर विचार केला की एखाद्या गृहस्थाचा आदर्श वारकरी जर तो असेल तर कोण असावा. अहो वारकरी नसेल तरी जे देखील जर का एखादा पारमार्थिक असेल आणि ज्याला व्यवहारामधलंही गणित जर का जुळवायचं असेल तर त्यांनी एकनाथ महाराज आपल्या जीवनाचा आदर्श ठेवावा. एकनाथ महाराजांसारखं बॅलन्स्ड लाईफ आपल्याला इतर कुठल्याही संतांचं पाहायला मिळणार नाही. जितक्या योग्य पद्धतीनं परमार्थनाथ महाराजांनी केला तितक्याच योग्य पद्धतीनं संसार देखील केलेला आहे. एकाच चाकाच्या एकाच गाडीची हे दोन चाक आहे. एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत ही गोष्ट नाथ महाराजांनी आपल्या आचरणानं दाखवून दिलेली आहे. त्यामुळे एकनाथ महाराज जेवढे लोकांच्या समोर आहेत तेवढे आईसाहेब गिरजामाई नाहीत. परंतु एकनाथ महाराजांना एवढा मोठा चांगल्या पद्धतीनं प्रपंच करता आला याच्या पाठीमागे फक्त आईसाहेब गिरजाबाई आहेत हे विसरून चालणार नाही. म्हणून त्यांची जर साथ नसली तर आपलं परमार्थ घडू शकत नाही. म्हणून पुरुषांनाही परमार्थ करायचा असेल तर स्त्रियांची साथ अर्थात पत्नीची साथ पाहिजे आणि पत्नीला जर का परमार्थ करायचा आहे तर पतीची साथ पाहिजे असते. म्हणजे एकमेकांच्या साथीनंच आपल्याला संसार आणि परमार्थ करता येणं शक्य असतो आणि म्हणून आपल्या सद्गुरूंच्याकडे बघून जनार्दन स्वामींकडे बघून एकनाथ महाराजांनी सांगितलं गृहस्थाश्रमून संदिता कर्मरेखानुलांडिता निज व्यापारी वर्तता बोधू सर्वथान मिळले. नाथ महाराजांनी सांगितलं गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याची गरज नाही. गृहाश्रमून संडिता कर्मरेखानुलांडिता ज्याला जे सांगितलंय त्यांनी तेच करायचं. असं जरी केलं तरी निज व्यापारी वर्तता स्वतःचं काम करत असताना सुद्धा बोधू सर्वथा न मैळे म्हणजे बोध हा मलिन होत नाही हे नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्याकडे बघून शिकलेले असल्यामुळे त्यांनी आचरणांमध्ये देखील आणलं आणि आपल्याला सुद्धा मार्गदर्शकपर अनेक पद्धतीने या पद्धतीच्या ओव्या आणि अभंग नाथ महाराजांनी संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर वारी करा. एका जनार्दनी करी वारी जो वारी करतो तो काय होतो धन्य तो चिबा संसारी संसारामध्ये तो धन्य होतो. म्हणजे संसार कसा करायचा परमार्थ कसा करायचा आपले आदर्श एकनाथ महाराज आहेत. देवाला काय आवडतं हे सांगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करायची. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचा
गोपीचंदनाचा टिळा का लावायचा, कारण भगवंताला आवडतो म्हणून. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण का करायची, देवाला आवडतं म्हणून. भगवंताच्या कपाळाचा दहा झाला. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा कपाळाला हात लावून बसलाय, काय भानगड आहे? त्यांनी सांगितलं कपाळाचा दहा होतं. काहीतरी लेप वगैरे लावून देण्याचा प्रयत्न केला, थांबला नाही. वैद्यराजांना बोलवलं, नाडी बघितली. पूर्वीचे वैद्यराज जे होते, ज्यांना आपण आज डॉक्टर म्हणतो, नाडी बघितली. नाडी बघितल्यानंतर विचार केला, देवाला काही झालं नाही पण आपण त्याला खोटं बोलतोय असं तरी कसं म्हणायचं म्हणले. पूर्वीचे वैद्य नाडी बघून सांगायचे, आजच्या डॉक्टरांकडे आपण गेलं तर आपणच सगळं त्यांना सांगावं लागतं. आणि ते असं काही लिहून देतात ते फक्त मेडिकलवाल्याला वाचता येतं. काही झालेलं नाही म्हटलं, तरी सुद्धा काहीतरी औषध दिल्यासारखं केलं, काही उपयोग नाही म्हणले. बाकीच्या स्त्रिया आल्या, डोकं झेपून देऊ लागल्या, कुणीतरी आपल्या आपल्या पद्धतीनं कुठला तरी लेप लावू लागलं, पण काही होईना. सगळेजण जमा झाले, गर्दी जमा झाली. देवर्षी नाराज आले, सरका बाजूला सरका सरका सरका, आतमध्ये गेले. काय झालं म्हणले देवाला? कपाळाचा दहा होऊ लागला. सगळे बाहेर जा म्हटले. काय झालं देवा तुला? नारदा प्रकृती बरी नाही म्हटले, बिघडली. चांगलं आहे म्हणे, पुरुषाची प्रकृती बिघडली, किती विशेष. वा रे वा. अरे बाकीच्यांना बोल खोट, माझ्याशी नको बोलूस, खरं सांग काय झालं. अरे खरंच सांगतोय नारदा, माझ्या कपाळाचा दहा होतोय. ही खोटं बोलण्याची सवय गोकुळातली अजून गेली नाही का रे बाबा तुझी? आता तू द्वारकेचा राजा झालाय, काय लहान पुरासारखं करतो, काय डोक्याला हात लावून बसलाय? भगवंतानं सांगितलं, नारदा खोटं बोलत नाही, खरंच कपाळाचा दहा होतोय. ठीक आहे, मान्य केलं, कपाळाचा दहा होतो मान्य केलं. औषध लाव ना मग. भगवंतानं सांगितलं औषध आहे पण मिळत नाही. नारद हसले, काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. अरे बाबा, तुझ्या भक्तांनी तुझं चिंतन जर केलं तर त्यांना पाहिजे ते मिळतं, आणि तुला काही मिळत नाही. उगाच खोटं बोलू नकोस. देवाने सांगितलं, खरं सांगतोय नारदा, औषध आहे, मी नाही म्हणत नाही, औषध आहे पण मिळणं अवघड आहे. मी आणतो, मला सांग. अरे लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली होती तेव्हा द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. अख्खाच्या अख्खा पर्वत आणलास ना, आता काय अवघड. ठीक आहे, आण म्हणले तू आण. औषध तर सांग, माझ्या भक्ताच्या पायाची माती जर कपाळाला लावली तर कपाळाचा दहा शांत होतो बघ म्हणले. अरे एवढंच ना, थांबालो. रुक्मिणी मातेला विचारलं, तू कोण आहेस देवाची? तिने सांगितलं, पत्नी. भक्त पत्नी आहेस? नाही नाही म्हणे, भक्त पण. बस मग औषध मिळालं काय? तुझ्या पायाची माती भगवंताच्या कपाळाला लावली की त्याचा दहा शांत होणार आहे. मागे सरकली रुक्मिणी माता, म्हणले काय? माझ्या पायाची माती आणि भगवंताच्या कपाळाला? अरे तो कोण, आम्ही कोण? रवरव नरकामध्ये आम्हाला पाठवायची इच्छा आहे की काय? म्हणले नारदा, तुझी अजिबात नाही मिळणार म्हटले. बाकीच्या माझ्या बायकांना विचारलं हेच उत्तर, सगळ्या नगरजनांना विचारलं हेच उत्तर. आमच्यासारख्या लोकांची पायाची माती आणि भगवंताच्या कपाळाला? आम्ही भक्त आहेत पण नाही बाबा, आमची तेवढी लायकी नाही, आमची तेवढी पात्रता नाही. अख्खं जग फिरून आले नारद. इंद्राकडे गेले तेच उत्तर, ब्रह्मदेवाकडे गेले तेच उत्तर, महादेवाकडे गेले तेच उत्तर. थकून भागून आले, त्यांनी सांगितलं, देवा तू बोलतोस ते खरं, औषध आहे पण मिळणं अवघड आहे. कुठे कुठे गेला होतास? सांगितलं, इथे गेलो, तिथे गेलो, तिथे गेलो. म्हणले, अरे वृंदावनामध्ये गेलास पण नाव घ्यायचं विसरलास का? वृंदावनात गेलाच नाहीस. हा म्हणे देवा, वृंदावनामध्ये तेवढं गेलो नाही. अरे एकदा जाऊन बघ, शेवटचा पर्याय. ठीक आहे, नारद येताना दिसले. गोपिका हर्ष उल्हासित झाल्या, आनंद झाला. ज्या अर्थी नारद आले त्या अर्थी कदाचित भगवंत येणार आहेत, कारण त्यांनी सांगितलं होतं, रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या ब्रजवाळी, कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, आनंदाच्या अंगणी मिळाला गवळणी. जेव्हा परमात्मा रथावरती चढले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईन भगवंतांना, मी पुन्हा येईन असं सांगितलं होतं. मग न जाणो, आधी नारदाला पाठवलं आणि मग म्हणून अशा पाय वर करून करून बघू लागल्या की कृष्ण दिसतोय का? कृष्ण दिसत नाहीये. नारदाच्या भोवती गरडा घातला, म्हणजे कुठे आमचा कान्हा, कुठे आमचा कृष्ण? त्यांनी सांगितलं, तो नाही आला, त्याच्या कामानिमित्त मी आलो. काय काम आहे? इथे हो.
भगवंताची तब्येत बरी नाही आहे, कपाळाचा दाह होतोय, औषध घ्यायला आलो. असं म्हटल्यानंतरच अर्ध्या अधिक गवळींनी रडायला लागल्या. म्हणले आमचा कान्हा, आमचा कृष्ण किती नाजूक आहे माहिती नाही रुक्मिणीला. अरे एखादा लेप लावायचा, औषध लावायचं, फार नाजूक आहे आमचा कृष्ण, फार कान्हा नाजूक आहे, कळत नाही. त्यांनी सांगितलं औषध मिळवण्यासाठीच मी इथं. इथे औषध मिळणार आहे? हो. काय औषध आहे? तुमच्या पायाची माती जर भगवंताच्या कपाळाला लावली तर भगवंताच्या कपाळाचा दाह कमी होणार आहे. असं ऐकताच सगळ्याच्या सगळ्या गोपिका थैथय थैथय नाचू लागल्या. टोपलं टोपलं माती आणली, म्हणले घेऊन जाणे लावा आमच्या कृष्णाला. आश्चर्य वाटलं नारदांना. नारदांनी विचारलं तुम्हाला भीती वाटत नाही? कशाची भीती? तुमच्यासारख्या यह कश्चित स्त्रियांच्या पायाची माती अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या कपाळाला लावायची, तुम्हाला रौरव नरकामध्ये पडावं लागेल. गोपिकाने सांगितलं अजन्म आम्ही रौरव नरकामध्ये पडलो तरी चालेल, पण आमच्या पायाच्या मातीनं जर का आमच्या कृष्णाचं कान्हाचा जर का कपाळाचा दाह शांत होत असेल तर तो आम्हाला महत्वाचा आहे. ठीक आहे, संत चरण रज आहे पण त्याचा अर्थ आता याला लागत नाही. असो, आपल्या भक्ताच्या पायाची माती लागल्याच्या नंतर कपाळाचा दाह शांत होणार आहे हे ऐकल्यानंतर गोपिकांना आनंदाश्रू आवरेनात. त्यांनी सांगितलं काय आमचा कृष्ण आहे? म्हणले आमच्या पायाची माती, आम्हाला रौरव नरकामध्ये पडावं लागलं तरी चालेल, पण आमचा कृष्णाचा दाह कमी झाला पाहिजे. नारदाने तर सगळेचे सगळे टोपले स्वतःच्या अंगावर घेतले. म्हणले अशी भक्ती बघितली नाही. म्हणून आपल्या 84 सूत्राच्या माध्यमातून एक सूत्र खर्ची घातलं, भक्ती कशी असावी? यथा व्रज गोपिकानां, बस काही नाही त्याच्या पुढे. व्रजातल्या गोपिकांसारखी भक्ती असावी हे सूत्रच लिहून टाकलं त्यांनी. निघाले. एक गोपिका हुशार, कदाचित मागच्या जन्मी वकील असेल, बरं का? त्यांनी विचारलं नारदा थांब काय औषध काय होतं? भक्ताच्या पायाची माती. हो, मग तू तुझ्या पायाची माती का नाही दिली? तू काय भक्त नाहीस का? म्हणले व्हॅलिड पॉइंट आहे, नाही का? तू जर भक्त आहेस तर तुझ्या पायाची माती तू का नाही दिलीस? आता याला काय उत्तर आहे महाराज? एवढंच उत्तर आहे त्याला की भगवंत आपल्या भक्तांचं महात्म्य वाढवण्याच्यासाठी म्हणून अशा गोष्टी करत असतं. त्यांना नारदाच्याही पायाची माती लावता आली असती, पण त्यात काय मोठेपणा? सामान्य अतिसामान्यांना, जसं एकनाथ महाराजांनी त्यांचं भावार्थ रामायण आपल्या अशा शिष्याकडून लिहून घेतलं गावबा नावाच्या, की ज्याला फक्त पुरणपोळी आवडायची खायला, आणि आपल्याला पुरणपोळी एकनाथ महाराज देतात म्हणून एकनाथ हे दुसरं नाव त्याला येत होतं. म्हणजे पुरणपोळी एकनाथ, पुरणपोळी एकनाथ ही दोनच नावं ज्याला येत होती, अशा मतिमंद व्यक्तीकडून नाथ महाराजांनी भावार्थ रामायण स्वतःचं जे युद्धकांडाच्या 44व्या अध्यायाच्या नंतर ते लिहून घेतलं डोक्यावर हात ठेवल्यानंतर. त्यांच्या मुलाला त्यांना देता आलं नसतं. हरिपंडित तर किती प्रकांड पंडित होते, ते त्यांना त्यांना शरण देखील नंतर आलेले होते, पण हरिपंडितांवर कृपा केल्याच्या नंतर लोक म्हणले असते हरिपंडित विद्वान आहे, त्यात काय विशेष? गावबाला जर केलं असतं तर आम्ही मानलं असतं, त्यामुळे गावबावरती कृपा केली. तसं नारदाच्या पायाची माती लावली तर काय विशेष आहे? ज्यांना हीन दीन समजल्या गेलं अशा गोपिकांच्या पायाची माती भगवंताच्या कपाळाला लागते. म्हणजे भक्ती कशी करावी? तर व्रजातल्या गोपिकांसारखी करावी, हा आदर्श समोर ठेवण्याच्या साठी म्हणून भगवंतांना ही लीला केली. विठोबा माती म्हणजे गोपी चंदन, आणि म्हणून भगवंताला तो आवडू लागला, म्हणून भगवंतानं कपाळाला लावला, आणि भगवंताला आवडतो म्हणून वारकऱ्यांनी कपाळाला लावावा. हल्ली वारकरी सुद्धा काय काय कपाळाला लावतात महाराज? मला तर आता असा प्रश्न पडलाय की पुढे चालून काय काय लावतील, असा प्रश्न पडलाय. आत्ताच जर काही काही लावतायत तर पुढे चालून काय काय लावतील? वारकऱ्यानं ऊर्ध्व पुंड्र असं गंध लावलं पाहिजे. ऊर्ध्व म्हणजे उभं, कारण वारकरी संप्रदाय हा वैष्णव आणि शैवांचं एकत्रीकरण जरी असला तरी मूलतः तो वैष्णव संप्रदाय आहे. म्हणून कपाळाला गोपीचंदनाचा टिळा उभा लावायचा आहे,
आणि पुंडर म्हणजे पोकळ लावायचं आहे, ज्याला आपण इंग्रजीमधलं यू म्हणतो. प्रत्येक वारकऱ्यांनी अशा पद्धतीनं गोपीचंदनाचा टिळा लावलाच पाहिजे. त्याच्या आत तुम्हाला काय लावायचं त्याला आमच्या परंपरेमध्ये उभा बुक्का आहे आतमध्ये. अजून कोणाचा कोणी नुसता बुक्क्याचा ठिपका लावेल, कोणी अष्टगंधाचा ठिपका लावेल. हल्ली कुंकू लावू लागलेत, पुढे चालून हळद लावतील. काय सांगतायत, काय सांगतायत, नाही काय करतील ते कपाळाला. पण ऊर्ध्व पुंडर हे वारकऱ्याचं प्रतीक आहे. तुम्ही बघा, प्रत्येक संप्रदायाचे काही बाह्य लक्षण आहेत. नाकावर जर का गोपीचंदन असेल आणि टिळा लावला, आपण काय म्हणतो, हा कोणाचा इस्कॉनचा माणूस. म्हणजे ते त्याचं प्रतीक आहे. आपला वारकरी संप्रदाय ओळखण्यासाठी आता काही प्रतीकच शिल्लक राहिलं नाही. माळ शर्टाच्या आत टोपी, गांधी टोपी, जी गांधींनी कधीच घातली नाही, पण गांधी टोपी, ती गांधी टोपी घातली. आता गांधी टोपी तर राजकारणी लोकही घालतात, जुनी मंडळी घालतात, दारुडे पण तशा पद्धतीची टोपी घालतात. म्हणजे हे काही तुमचं लक्षण नाही. लक्षण काय आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ठीक आहे, कंठी मिरवा तुळशी इथं लावायला हरकत नाही. बरेच जण गळ्यापाशी लावतात, काही हरकत नाही, मिरवायची आहे. आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा हे महत्त्वाचं लक्षण आहे. पण वारकरी हे विसरून चाललेत, म्हणून काही कोणाला वाटेल ते काही करू लागले. म्हणून वारकरी संप्रदाय, जी व्यापकता विचारांची वारकरी संप्रदायाने दाखवली, ती तिच्यासाठी घातक ठरू लागली. कोणीही या, वारकरी संप्रदायामध्ये स्वागत आहे. हे जो प्रकार हा जो चालू आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायाचं मूळ स्वरूप कुठेतरी लोप पावत चाललंय. म्हणून वारकरी संप्रदायाची लोकांची ओळखच ही आहे की ऊर्ध्व पुंडर भाळ कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचाच आहे. बाकी काही नाही लावलं तरी चालेल, पण सर्वप्रथम गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे. असो, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, एवढंच जर का संतांचं लक्षण किंवा भगवंताची आवड सांगितली असती, तर वारीमध्ये चोर सुद्धा अशा पद्धतीचं नटून थटून येतो. म्हणून त्याला उपलक्षण जोडलं, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांच्या बद्दल अंतःकरणामध्ये कळवळ असणं हे सुद्धा देवाला आवडतं. त्याची क्रिया काय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आना नाही. आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरच्या वारीला जायचं. आषाढी आणि कार्तिकीच का, कारण भगवंतानं स्वतः सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आणि म्हणून आषाढी कार्तिकीला पंढरपूरची वारी करण्याचा नित्य नियम करणं हे भगवंताला आवडतं. एका जनार्दनी ऐसाचा नेम, तो देवा परमपूज्य जगे. देवाच्या दृष्टीनं आणि जगाच्या दृष्टीनंही तो परमपूज्य स्थानापाशी जातो जो अशा सगळ्या गोष्टींचं पालन करतो जे भगवंताची आवड आहे. आणि त्यामुळे आवडे देवासित्वा एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, या सगळ्या क्रिया आपल्या माध्यमातून घडाव्यात. आणि वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेमध्ये आपण सर्वांनी राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. आणि भगवान खोलेश्वराच्या या प्रांगणामध्ये तरुण मंडळाच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. 34वं वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचं आहे, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीनं या कार्याची, या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत जावी आणि बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा सोहळा म्हणून याच्याकडे लोकांनी पाहावं, याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी प्रार्थना मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, एकनाथ महाराजांच्या चरणी करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.